当に、うなげ。मी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे माझे नातेवाईक दवाखान्यात केले असता त्यांना भेटण्याकरता आलो. आलो असता अचानकच मला संडासकडे लागली. संडासकडे दवाखान्यात आलो असता स्वच्छ भारत मिशन अभियानाचे 3-13 वाजल्याचे दिसले. आणि एवढ्या मोठ्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जर स्वच्छ भारत मिशन अभियानाची सुरुवात इथपासून होत नसेल तर सर्वीकडेच परिस्थिती काय असावी. त्याच्यामुळे आणखी धोके देऊ शकतात नाही का. त्याच्यामुळे इथूनच माणसं दुरुस्त होण्याचा हा एक दवाखाना आणि माणसं घडवण्याचा हा एक दवाखाना म्हणावा तर यामध्येच अशी दुर्गंधी असेल. तर तुमची मागणी काय नेमकी शासनाने याकडे लक्ष देऊन याकडे जातीने शासनाने लक्ष द्यावं आणि डॉक्टर साहेबांनी सुद्धा इथं हे पुरस्कार दुर्लक्ष न करता याकडे लक्ष द्यावं आणि स्वच्छ भारत मिशन अभियानाची सुरुवात पूर्तता करावी. सुसंपर्क अभियानाअंतर्गत चिमूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये भेट दिली असता आज चिमूर रुग्णालयामध्ये अनेक समस्या जाणून घेतलेल्या आहेत. आज चिमूरमध्ये ज्या प्रकारे रुग्णालयामध्ये स्वच्छता पाहिजे त्या प्रकारची स्वच्छता काहीच नाही आहे. पाण्याचा विचार केला आज पाणी पिण्यायोग्य नाही. पाण्याच्या ठिकाणी जो ग्लास आहे तो पूर्ण मळलेला ग्लास आहे. पाणी साचलेलं आहे. आरोग्याचं जे पिण्यासाठी योग्य पाणी पाहिजे तसं पाणी नाही. फक्त नामपुरतं ते मशीन लावलेली आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये जे तपासणीसाठी रुग्ण आहेत त्यांना या पाण्यापासून कोणती सुविधा मिळू शकते, त्यांना आरोग्यात कोणता फायदा मिळू शकते ही एक गंभीर बाब आहे. त्याचप्रमाणे आतमध्ये गेल्यानंतर त्यांचे जे खाटा आहेत खाटेमध्ये काही सफाई नाही आहे. कार कचरा पडलेला आहे. संडास बाथरूममध्ये खूप घाण आहे. पाणी नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये उपजिल्हा रुग्णालय चिमूरमध्ये ज्या प्रकारे हा घोळ कारभार चालवत आहे या बाबीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ योग्य ती अधिकारावर कारवाई करावी अशा शिवसेनेच्या वतीनं आम्ही इथे मागणी करत आहोत.